प्रसारित करत आहोत कोरोना वृत्तविशेष श्रोते हो नमस्कार आजच्या कोरोना वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोते हो आजच्या कोरोना मध्ये आपण मर्चंट नेव्ही म्हणजेच व्यापारी नौदल आणि त्यांच्या कोरोना काळातल्या योगदानाविषयी समजून घेण्यासाठी मॅरिटाइम्स असोसिएशन ऑफ शिप मॅनेजर्स अँड एजंट्स म्हणजेच मासाचे संचालक कॅप्टन शिवनंदन हळबे यांच्याशी संवाद साधणार आहोत शिवनंदन सर नमस्कार आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं मी तुमचं आजच्या कोरोना मध्ये स्वागत करतो नमस्कार सर नेव्ही म्हटलं की सगळ्यांचं मनात येतं ते म्हणजे लष्करी नौदल आता मर्चंट नेव्ही म्हटलं तर त्याच्या पलीकडे जाऊन कुठलं काम होतं का हे सुरुवातीला आमच्या समजावून सांगा थोडक्यात सांगायचं म्हणजे मर्चंट नेव्ही म्हणजे व्यापारी नौदल बहुतेकांना इंडियन नेव्ही किंवा आरमार जे आपल्या संरक्षणासाठी वापरलं जातं ह्याची जाणीव असते पण मर्चंट नेव्ही किंवा व्यापारी नौदलाबद्दल विशेष जाणीव नसते आणि त्याची अनेक कारणं आहेत एक तर ज्या मालवाहू बोटी असतात त्या आपल्याला दिसत नाही कारण की त्या किनाऱ्यापासनं पंधरा वीस मैलावर प्रवास करतात समुद्रात आणि त्या एका बंदरातनं दुसऱ्या बंदराकडे जातात तेव्हा पुष्कळ वेळा आपल्या किनाऱ्याशी त्याचा काही संबंधही नसतो उदाहरणार्थ जेव्हा बोट मुंबईहून आखादी देशांकडे जाते ते एकदा मुंबई बंदरातलं बाहेर पडली की त्याचा भारताच्या किनाऱ्याशी काहीही संबंध येत नाही ते पश्चिमेकडे जातात आणि आपल्याला जर चौपाटीवर गेलं तर एखाद वेळ क्वचित वेळा दिसतात ते व्यापारी नौदलाचं महत्व काय तर सर्व जगात मिळून ऐंशी टक्के आयात निर्यात जो माल होतो तो सागरी मार्गाने होतो उदाहरणार्थ आखाती देशांमध्ये तेल सापडतं तर ते तेल निर्यात जहाजी मार्गाने किंवा समुद्री मार्गाने भारतात येतं आणि आखाती देशांमध्ये दे भाज्या सिमेंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत नाहीत आणि ह्याची आयात ते करतात तर असं जे देवाणघेवाण किंवा ट्रेड आहे ते असं चालतं आणि ह्याचा समुद्राशी घनिष्ठ संबंध आहे जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के खनिज तेल हे आपण आयात करतो तसंच कोळसा हा सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आयात केला जातो आणि पुष्कळ चैनीच्या गोष्टीही आपण आयात करतो त्यांची मोठ्या मोठ्या गाड्या मोठे ट्रक्स बसेस विमानं ही सुद्धा तुम्हाला कल्पना नसेल पण बोटींनी येतात तसंच आपण निर्यात करतो तर आपल्या निर्यातीमध्ये महाराष्ट्रातलं लाडकं फळ म्हणजे हापूसचा आंबा तुम्हाला कल्पना आहे का की दरवर्षी आपण पन्नास हजार टन हापूसचा आंबा निर्यात करतो ह्याची निर्यात जहाजावरनं होते सर्वात जास्त आयात या आंब्याची आखादी देशांमध्ये होते ते आपल्या जवळ आहेत तीन चार दिवसांच्या अंतरावर आहेत ते तर तिथे आणि तिथे भारतीय बरेच आहेत सर तुम्ही आता जी माहिती दिली त्यातनं मर्चंट नेव्ही तर कळलीच पण तिचं काम किती व्यापक आहे हे सुद्धा आम्हाला पहिल्यांदा कळलं असं नक्कीच म्हणावं लागेल इतक्या मोठ्या प्रमाणात तुमचं काम चालत असतं आणि दुसरी यावरनंच महत्वाची गोष्ट समजून घ्यायला आवडेल की जर अशा प्रकारचा व्यापार मर्चंडेवीच्या वतीनं चालत असेल तर कोरोना काळातलं तुमचं योगदान काय होतं आणि त्याचा आपल्या देशा पर देशाला पर्यायानं देशातल्या नागरिकांना कसा फायदा झाला असावा याबद्दल काय माहिती द्याल जेव्हा आपण कोरोनामध्ये पूर्णपणे अडकलो म्हणजे मार्च दोन हजार वीस तर तेव्हा सरकारने जे लॉकडाऊन इम्प्लिमेंट केलं त्याच्यामध्ये त्यांनी दोन गोष्टी मात्र वगळल्या एक म्हणजे आयात निर्यात बंद नाही केली आणि आपले जे गुड्स ट्रान्सपोर्ट होते म्हणजे हायवेवर मालवाहू ज्या ट्रक्स होत्या त्यांच्यावर बंदी नाही आणली कारण की देश हा ट्रेडवर चालतो कॉमर्सवर चालतो व्यापारावर चालतो आणि तो बंद केला तर देशावर खूपच कठीण परिस्थिती आर्थिक परिस्थिती येईल म्हणून कोरोना काळामध्ये मर्चंट नेव्हीचं अफाट मोठं योगदान होतं जेव्हा आपण घराबाहेरही पडू शकत नव्हतो जेव्हा आपण वाहन रस्त्यावर आणू शकत नव्हतो जेव्हा हॉटेल सिनेमे सगळे बंद होते तरी पण मर्चंट नेव्हीच्या लोकांनी म्हणजे नाविकांनी जहाजं चालू ठेवली आणि ती जहाजं चालू ठेवल्यामुळे आपले पोर्ट्स आपली जी बंदरं आहेत ती काम करू शकत होती आणि त्यामुळे आपली आयात निर्यात बंद झाली नाही थोडक्यात सांगायचं तर दोन हजार वीस साली पाऊस चांगला झाल्यामुळे आपल्याकडे अफाट ग्रेन प्रोडक्शन झालं आणि त्या काळात त्याचा परिणाम असा झाला की देशाला बरंच ग्रेन एक्सपोर्ट करता आलं साखर तांदूळ मका ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याची निर्यात आपण पूर्वी जवळजवळ केली नसेल त्याहून जास्त आपण निर्यात ह्या काळात केली आणि याचा फायदा नागरिकांना नक्कीच होतो देशाला नक्कीच होतो कारण की व्यापार चांगला राहिला तर आपलं इकॉनॉमी सबळ राहते या काळामध्ये आपली आयातही बंद राहिली नाही कारण की जर पेट्रोलियम नाही आलं कोळसा नाही आला तर आपली वाहनं चालणार नाहीत आपले पॉवर प्लांट चालणार नाहीत आपली रेल्वे चालणार नाहीत तर तेही काम अजिबात खंड पडू दिला नाही त्या कामात आणि याच महत्व मर्चंट नेव्हीला किंवा याच श्रेय मर्चंट नेव्हीला द्यायलाच पाहिजे थोडक्यात सांगायचं म्हणजे कोरोना काळात जेव्हा अर्थव्यवस्थेला कुठे ना कुठेतरी खेळ बसली होती अशा वेळेस मर्चंट नेव्हीमुळे आपला आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू राहिला आणि त्याचा फायदा नुसत्या देशाच्या अर्थकारणाला झाला नाही तर तो माल तयार करणाऱ्या देशातल्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांनाही नक्कीच झाला असेल नक्कीच कौतुक आहे या सगळ्या कामाचं पण सर हे काम सहज सोपं झालं नसेल मर्चंट नेव्ही सोबत जी माणसं काम करत त्या का होती त्यांनाही बऱ्याचशा अडचणी आल्याच असतील या काळात त्या अडचणींविषयी काय सांगावं असं वाटत जेव्हा आपली जहाज भारतात येत होती आणि जेव्हा आपले नाविक ह्यांची ड्युटी संपत होती तेव्हा करोना काळामध्ये त्यांना अतिशय कष्ट झाले त्याच कारण की आपल्याला माहिती असेल यातायात बंद होती विमान बंद होती रेल्वे बंद होती फक्त हळूहळू हायवेवरचा प्रवास सुरू केला होता तर बसेस बंद होते आपण तर आपले नाविक हे आपल्या राहत्या घराहून बंदराकडे यायला ड्युटी जॉईन करायला किंवा बंदरातन आपल्या घरी जायला ह्यांना मोठा आपल्या देशात म्हणजे चंदीगडचा माणूस मद्रासला चेन्नईला जॉईन व्हायला जायचा चार चार दिवस तो रस्त्याने प्रवास करावा लागायचा आणि तेव्हा लक्षात ठेवा हॉटेल बंद होती त्यामुळे राहायची सोय नव्हती रस्त्यावर खायची सोय विशेष नव्हती पेट्रोल पंपांवरच थोडी थोडकी असायची तर या परिस्थितीमध्ये प्रवास करणं सोपं नव्हतं तरी या लोकांनी किंवा आमच्या नाविकांनी हा प्रवास केला जहाजं चालू ठेवली आपला ट्रेड चालू ठेवलं आणि आपल्या इकॉनॉमीवर विपरीत परिणाम होऊ नये ह्याची जाणीव होती म्हणून ती होऊ दिली नाही सर थोडक्यात केवळ के व्यक्तिगत अडचणी होत्या असं नाही म्हणता येणार आपल्याला व्यक्तींच्याही अडचणी होत्या आणि काही वेळेला तुम्हाला प्रशासकीय पातळीवर सुद्धा प्रयत्न करावे लागले असतील करा या अडचणींवर मात करण्यासाठी त्यात कसं सहकार्य मिळालं तुम्हाला यंत्रणेचं सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे साधारणतः एप्रिल ते जुलैपर्यंत जेव्हा या आपल्या नाविकांना जहाजांवर जावं लागत होतं तर बऱ्याचशा नाविकांना त्यांची जहाज जे ड्युटी होती ती परदेशात होती ती एरवी असते पण परदेशात जायला यांना विमानं नव्हती तेव्हा आपली विमानं बंद होती मग सरकारकडनं स्पेशल परमिशन घेऊन आम्ही चार्टर विमान अरेंज केली आणि त्या चार्टर विमानांकरता स्पेशल परमिशन नुसती आपल्या सरकारची नाही तर ज्या देशांमध्ये जाणार होते बहुतेक करून आम्ही कतारला पाठवली ती कारण की कतारहून त्यांची विमान पुढे जात होती त्यामुळे जाणारे कतारच्या विमानांनी पुढे जात होते वेगवेगळ्या देशांमध्ये आणि जिथे वेगवेगळ्या देशांमध्ये आपले नाविक जहाजांवरनं ड्युटी संपून उतरत होते ते कतारपर्यंत कतारच्या विमानांनी येत होते आणि मग आमच्या चार्टर फ्लाईटनी येत होते हे करणं सोपं नव्हतं कारण की बरेचदा या नाविकांना जहाजावर जायला किंवा जहाजावरनं उतरून घरी यायला यांना अतिशय परिश्रम झाले पुष्कळ वेळा एक एक आठवडा त्यांचा प्रवासात जायचा आणि मग भारतात आल्यानंतर मग चौदा दिवसाचं क्वारंटीन असायचं म्हणजे आल्यावर घरी जाऊ अशातलाही भाग नाही त्यामुळे काही नाविकांची अशी परिस्थिती झाली की ते दहा दहा बारा बारा महिने घराबाहेर राहिले कारण की यायला जायला मार्ग नव्हता दुसरा कुठला मग काय करणार पण ते सुद्धा त्यांनी झेललं सर कोरोना काळात जगाच्या दृष्टीनं पाहिलं गेलं तर भारताची एका बाबतीत खूप महत्वाची भूमिका राहिली आणि ती म्हणजे औषधांचा पुरवठा करण्याबाबत कारण या संपूर्ण काळात आपल्याला संपूर्ण जगाला औषधांचा प्रचंड तुटवडा भासत होता आणि भारतानं जगभराला औषधं पोहोचवली मर्चंट नेवीनं ही औषधं पोहोचवण्यात काय भूमिका बजावली काय सांगाल याच्याबद्दल असं म्हणतात की आपला देश हा जगाचा औषधदाता आहे आपल्याकडे फार्मास्युटिकल एक्सपोर्ट हे एक खूप मोठं स्थान आहे या ना आपली फार्मा इंडस्ट्री ही जगातल्या मोठ्या इंडस्ट्रीज पैकी एक आहे आणि या करोनाच्या काळामध्ये त्या एक्सपोर्टला आपण खंड पडू दिला नाही ते एक्सपोर्ट आपण चालू ठेवले ज्यामुळे जी औषधं बल्क औषधं होती किंवा फिनिश प्रॉडक्ट होते हे मात्र भारतानी जगाला पुरवले आणि त्याच त्याच्याकरता किंवा पुष्कळ देश एटलिस्ट जगातले हे आपल्यावर अवलंबून आहे आणि त्यांनी हे अक्नॉलेज केलं की भारताने हे कठीण दिवस असताना सुद्धा आपल्या औषधांना खंड पडू दिला नाही जेव्हा कोरोना आला तेव्हा एक हायपोक्लोराईड नावाचं केमिकल हे जे आपल्याकडे खूप बनत होतं किंवा बनत ह्याची निर्यात केली कारण की हे सॅनिटायझेशन मध्ये ह्याचा खूप मोठा उपयोग असतो तर भारताने तेही खंड पडू दिला नाही जेव्हा आपल्यालाही गरज होती तेव्हा आपली गरज सांभाळून इतर देशांच्या गरजे गरजेकरता धावून गेला आपला देश आणि तो समुद्री मार्गाने गेला हे हायपोक्लोराईडचं जे एक्सपोर्ट होतं ते समुद्री मार्गाने झालं सर तुम्ही उत्तराची सुरुवात केली तेव्हा तुम्ही म्हणालात की भारत हा जगाचा औषधदाता आहे मी असं म्हणेन की भारताची औषधदाता म्हणून ओळख निर्माण करण्यात तुम्हीही खूप मोठं योगदान देत आहे आणि देशासाठी आणि आमच्यासाठी ही कौतुकास्पद बाब आहे तुमचं अभिनंदन सर यासाठी सर जाता जाता मला तुम्हाला हे विचारायचं एवढे कष्ट घेताय देशाची कुठे ना कुठेतरी एक चांगली प्रतिमा तुम्ही जगभरात उभी करताय तुमच्याही काही अपेक्षा असतील त्या अपेक्षांविषयी काय सांगावं असं वाटतं तर नाविक हा एक सर्वसाधारण कुटुंब वत्सल माणूस असतो ज्याला आपण सीमन म्हणतो किंवा सी फेअर म्हणतो तर त्याच्या अपेक्षा खूप छोट्या आहेत एक म्हणजे तो सुद्धा एका प्रकारचा फ्रंटलाईन वर्करच आहे त्यालाही ड्युटीवर जावंच लागतं तो नाही गेला तर जहाज बंद पडतील तर एवढंच निवेदन आहे की जसं डॉक्टरांना आणि इतर कर्मचाऱ्यांना त्यांना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून कोविड व्हॅक्सिन करतात सर्वप्रथम त्यांचा नंबर आला त्यांच्या खालोखाल नाविकांचाही नंबर तसा लागावा म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये इम्युनिटी पासपोर्ट म्हणतात तो त्यांना मिळू शकतो आणि ते शांतपणे आपल्या ड्युटीवर जाऊ शकतील कारण की एक भीती सीफेअरर्सना किंवा नाविकांना असते ते जेव्हा बंदरात जातात तेव्हा तिथली माणसं जहाजावर येऊन कामाला येतात माल उतरवायला माल चढवायला आता त्यांना कोरोना आहे की नाही हे काय माहिती आपल्याला ही भीती असते टू काम देम दिस इज नेसेसरी दुसरं एक अपील आम्ही करू हे सर्वसाधारण माणसाला की जेव्हा तुम्ही जहाज बघाल एखाद तर त्या जहाजाबद्दल कुतूहलानेही बघा आणि प्रेमानेही बघा कारण की शेवटी जे सामान प्रेमाने त्यांनीच आपल्याला वीज मिळणार आहे त्यांनीच आपलं पॉवर प्लांट चालणार आहे त्यांनीच आपल्या गाड्या चालणार आहेत आपल्या दैनंदिन जीवनात अविभाज्य भाग आहे हा सर देशभरात कोविड एकोणीस प्रतिबंधक लसीकरण मोहीम तशी वेगानं सुरू आहे आणि तुम्ही अपेक्षा व्यक्त केली तशी मर्चंट नेव्हीच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना लस लवकर मिळेल असं आम्हालाही वाटतंय आणि तुम्ही त्यासाठी उत्सुकात ही खूप चांगली आनंदाची बाब आहे सर तुम्ही तुमचा इतका महत्वाचा वेळ दिलात आमच्या श्रोत्यांना मर्चंट नेवीविषयी आणि विशेषतः त्यांचं कोरोनातल्या योगदानाविषयी तुम्ही खूप चांगली माहिती दिलीत तुमचे मनापासून आभार धन्यवाद श्रोते हो याबरोबरच आजचा कोरोना वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या सरस्वती कोळेकर निर्मिती सहाय्य विवेक वानखडे लेखन आणि समन्वय सागरिका कांबळे आणि चंद्रकांत शिरसाट आणि मुलाखत तुषार पवार